विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देणाऱ्या सत्ता पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खडे बोल सुनावलेत. सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असतं, पण सत्ता पक्षातीलच काही लोक विरोधकांना धमकावत आहेत, तुरुंगात टाकण्याच्या, जामीन रद्द करण्याच्या धमक्या देत आहेत. ही राजकीय नेत्यांची काम आहेत. काही लोक टोकाची भूमिका घेत आहेत, ते योग्य नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला सुनावलंय. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेतील संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपचा कस लागणार आहे? येत्या 30 जानेवारीला होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नेमले आहेत. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक तर नाशिक तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक घोषित केली आहे. राज्यात गतवर्षी सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. फळांचा राजा अशी ओळख असणाऱ्या कोकणच्या हापूस आंब्याचे कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आगमन झालंय. हापूस आंब्याला कोल्हापूरच्या मार्केट यार्डात सोन्याचा दर आलाय. खासदार धनंजय महाडिक यांनी 5 डझनच्या हापूस आंब्यांच्या पेटीसाठी तब्बल 51,000 रुपयांची बोली लावली. खासदार महाडिक यांच्यामुळे हापूस आंब्याला उच्चांकी दर मिळालाय. राज्यातील इतर जिल्ह्यातील बाजारपेठेंच्या तुलनेत हा दर सर्वाधिक आहे. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद महामार्गावर रविवारी एका ट्रकला मोटारीने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झालाय. त्यात एका चिमुकल्याचा समावेश आहे, तर 4 जण जखमी झालेत अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. हा अपघात कसाब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिराजवळ सकाळी 12:15 झाला. त्यावेळी एका कुटुंबातील 7 सदस्य कारने मुंबईहून गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील भिलाडकडे जात होते. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर हिमाचलमधील काँग्रेस मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला असून राज्यपालांनी 7 नवीन मंत्र्यांना शपथ दिली आहे. नवीन मंत्र्यांच्या शेकडो उत्साही समर्थकांनी शपथविधी सोहळ्यादरम्यान राजभवनाच्या आधीच खचाखच भरलेल्या दरबार हॉलमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना नियंत्रित करणं पोलिसांना अत्यंत जिकरीचं ठरलंय. राजभवनात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी नवीन मंत्र्यांना शपथ दिली आहे. भारत जोडो यात्रा ही समाजात पसरवल्या जात असलेल्या द्वेष, भीती, बेरोजगारी आणि महागाई विरोधात आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणातून जात असून येथून ही यात्रा पंजाबमध्ये दाखल होणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी या यात्रेचं नेतृत्व करतायत. भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली आहे. समाजवादी पार्टी मीडिया सेलच्या ट्विटर हँडलचा ऑपरेटर मनीष जगन अग्रवाल याला हजरतगंज पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मनीष अग्रवालला अटक करून तुरुंगात पाठवलं. या प्रकरणाची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी DGP मुख्यालय गाठलंय. यावर बोलताना उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणालेत की अखिलेश यादव हे गुंडांचे नेते आहेत, त्यामुळे ते महिलांबद्दल अशोभनीय वक्तव्य करणाऱ्यांना पाठिंबा देत आहेत. पाकिस्तानात धान्याचे पीठ प्रचंड महागल्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडलाय. या चेंगराचेंगरीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सिंध प्रांतातील मीरपूर खास जिल्ह्यात ही घटना घडली आहे. गलिस्तान ए बाल्दिया पार्क जवळ आयुक्तांच्या कार्यालया शेजारी 2 मिनी ट्रकमधून स्वस्त पीठाच्या गोण्यांची विक्री होत होती. हे पीठ 65 रुपये प्रति किलो दराने विकलं जात होतं. इतक्या स्वस्त दराने पीठ मिळत असल्यामुळे या मिनी ट्रक भोवती प्रचंड गर्दी जमा झाली. या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाल्यामुळे हरिसिंह कोहली हा 40 वर्षीय व्यक्ती खाली पडला आणि गर्दीमध्ये त्याला जागीच तुडवलं गेलं, त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. जुळी बाळ म्हणजे एकाच दिवशी थोड्या थोड्या वेळाने जन्मलेली बाळ, पण येथे सांगण्याजोगी आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिलाय, पण वेगवेगळ्या वर्षात. सध्या वेगवेगळ्या वर्षात जन्म घेतलेल्या या मुलांच्या जन्माची कहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते. अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका महिलेने नववर्षाच्या पूर्वसंध्येला जुळ्या मुलांना जन्म दिला. पहिल्या मुलाचा जन्म 31 डिसेंबर 2022 रात्री उशिरा झाला, तर दुसऱ्या मुलाचा जन्म 2023 सुरुवातीला झाला. या महिलेने तिच्या मुलांच्या जन्माची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार येत्या मंगळवारपासून अनुभवता येणार आहे. येत्या 10 ते 14 जानेवारी या कालावधीत या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा आखाडा भरणार असून विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि रोख 5 लाखांचं बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख 2.5 लाखांचं बक्षीस मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी 6 वाजता स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र केसरीचे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.